मंडळी ही आहे रानभाजी। तर आता मी तुम्हाला व्यवस्थित निवडून दाखवते। तर काल आणलेली होती आम्ही, म्हणून हे पान असं सुकलेलं आहे, काढून व्यवस्थित आधी जेवायचं, पोटोपात करावं लागेल मग घर आवरू। तर दाखवते आता हिला निवडून। तर हे आहे अशी मोहरची रानभाजी। तर आता मी याला निवडून दाखवते तुम्हाला। तिला पूर्ण बाजरी सारखी निसरून घ्यावं लागेल बारीक दाणे। ठीक आहे। आणि मग आणि अजून काय काय करायचं मला सांगा बरं का, येत नाही मला। हे आता हे काय कसे निवडू तुम्ही, मला एखादं निवडून दाखवा कसं निवडायचं, आता माहीत नाही ना। तर राहुलला तिकडं ते फिरतात, त्यांना माहिती रान भाज्या कशा बनवायच्या। बरोबर, तू अशी टाकू। हा मी अशीच टाकत होती, अशी नाही पूर्ण अशी बाजरी सारखी एकदम याच्यात टाकायचे का ते दाणे, ते नंतर हे करायचे। बरं, थोडं फार राहिलं चालतंय, हिरू हिरू एखाद कवळे दाणे बरोबर, पण अशी एकदम बारीक असे काढावं लागले, काढून घे नंतर असे चोळून टाकायची। याच्यात निवडून घे तू मग असे। बर, म्हणजे असे पुरे दाणे दाणे करू। हा, दाणेदार भाजी कर पहिले। बर, ते पाणी काढू पण। ठीक आहे, म्हणजे हे आता एवढं निवडावं लागणार आहे मला। अर्धा एक तास तर निवडायला जाईल, तोपर्यंत मी बाहेरून जेवण करून येतो। नको, निवडते पटापट मी। चला आता निवडून तुम्हाला दाखवते कसं करायचं। हे बघ, असं असं करायला लावलं राहुल मला। हा, मिनी चक्की, मिनी चक्की हे बघ बरोबर निघते। असं 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 गोळा करायचा। कवळे असतील ना ते नाही करायचे, जे असे मोठे मोठे दाणे ते करायचे, कवळे राहिले ना असं गोळा होऊन जातो। ते पण काढणं परत, थांब 2 मिनिट। हे बघ झालं, हे बघ हे असे राहतात निब्बर, हे घ्यायचे आधी असे वरपून घ्यायचे बरोबर। दाणे वरपले, कांदा कापावा लागेल अजून भरपूर। हे बघ, हे बघ कसे दाणे 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 मोकळे होतात, आणि डायरेक्ट त्या काड्या हातात येतात। हे बघ दाणे एकदम शब्बास हुशार मिनी चक्की। तर अशा पद्धतीने हे सगळं भाजी निवडून घेतलेली मी, हा केर काढला आहे आणि ही भाजी आता हिला आपण तुपामध्ये पाकडून घे। आज खूप आमचा पसारा पडलेला आवरायचा, पण ही भाजी खराब होऊन जाईल म्हणून आता हे सुपामध्ये ठेवलं का, याशी 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 मळून घ्यायची बरोबर। ही रानभाजीचे खूप फायदे, म्हणजे आपल्या स्किनसाठी तर खूप छान आहे वनस्पती भाजी ही, आणि आपली स्किन एकदम हायड्रेट राहते आणि आपलं मेलॅलिन शरीरातलं कमी होतं आणि आपला कलर गोरा होतो आपोआप मेलॅलिन कमी झाल्यावर। आणि खूप औषधी आहे ही भाजी, हे बघा ज्वारीसारखी असते। मी तुम्हाला आता भरडून आणि पाकडून आणि साफ करून दाखवते। आता ही भाजी निवडून झाली, तुम्ही बघू शकता एवढी घाण निघाली, मला अर्धा पाऊण तास लागलेला आहे ही भाजी निवडायला। आणि आता ही सुपात घ्यायची, अशी घोळायची, घोळल्यानंतर काय होतं ही बाकीची जी घाण असते ना ही, हे बघा घाण अशी वरवरचे जे आपण ही दाणे काढलेले आहेत ती बी चांगली ना, ही बी चांगलीच आहे, पण मग हे परत भरडून घ्यायचे दाणे दाणे पा, हे एकदम निखर दाणे बघितलं बघितलं, आणि हे थोडेसे लटकलेले आहेत, मग हे परत असं भरडून घ्यायचं इथं जागेवर सुपाचं, हेच काम असतं। हे बघ, हे आयडिया मला तुम्हीच दिली, मला नव्हतं माहिती, पण हे असं घाण निघते ना ही काढून घ्यायची बरोबर। हे बाई दाणे निघाले आता निखर, आणि ही घाण आहे ना परत असं 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 करून ही एवढी घाण निघाली बा। आता पिठाची गिरणी दोन दोन आता आता हे असे व्यवस्थित रोळून घ्यायचे बरोबर। हे बघा असे निखर, आता ही भाजी करायला घेऊ या चला। बाय बरं, कुठे गेली तर मंडळी, आता
आता मी ही जी कढई आहे ही लोहाची लोहाच्या कढई कुठल्याही लोहाच्या भांड्यामध्ये जर केलं तर ते चांगलं असतं. त्याच्यामुळे मी लोहाच्या कढईमध्ये आता पहिल्यांदा ही भाजी बॉईल करून घेणार आहे. नॉर्मल लोह भेटत हा शरीरात लोह आणि चुंबकच्या कढईत केलं तर चुंबक भेटत. मलेच ना काही बोलवा का तुम्ही थांब. तर आता याच्यात ना पाणी टाकून आणि ही बॉईल करून घ्यायची. माझ्याकडे नाही आता आमचं कसं आहे नवीन घर आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडस प्रॉब्लेम होतो प्रत्येक गोष्ट ऍडजस्टमेंट करायला. आता हे बॉईल करून घेते मी. आता मी घेतलेलं इथे एक मोठा कांदा थोडा जाडसर कापायचा आणि इथे घेतलेल्या दोन मिरच्या आणि लसूण ठेचून बस एवढंच घ्यायचं. बॉईल झाली ना अजून छान लागेल ती भाजी. आता मी चाळणीमध्ये काढून घ्यावा. या गॅसवर ठेवते पटकन बॉईल. कारण आम्हाला घराची शिफ्टिंग मुळे टाइम होणार होता म्हणून मी वियान झोपला आणि कणिक मळून ठेवलेलो. आता थोडीशी बॉईल करायची आणि मग भाजी करूया. तेल तापलेलं आहे माझं. मी याच्यात दोन पळी तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यात मी टाकणार आहे मोहरी. मोहरी मस्त तडतडली. आता मी त्याच्यात टाकते कांदा आणि मिरचीचा ठेचा. लसूण आणि मिरची मी ठेसून घेतली हा. आणि आणि आता हे टाकल्यानंतर जिरं टाकायचं. असं का करते मी कारण जिरं जळून जातं म्हणून जिरं मी कांदा टाकल्यानंतर टाकते म्हणजे ते शॅलो फ्राय होतं. हा कांदा पूर्ण जळू द्यायचा आणि थोडा कचरटच ठेवायचा म्हणजे ती भाजी नाही ना थोडा तुम्ही ना म्हणजे जास्त आपल्याला फ्राय नाही करायचा जळू द्यायचा नाही म्हणजे ते जळणा म्हणजे. आता हा आपण मोहरा नाही जळण्यावाली की दुवा. आता काय करायचं. आता हा मस्त छान शॅलो फ्राय झालाय. आता याच्यात टाकायचं या कांद्यामध्ये मीठ तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाकायचं किती भाजी आणता बरोबर. मीठ टाकल्यानंतर थोडी एकदम नॉर्मल अर्धा चम्मच हळद आणि एक दोन चम्मच लाल तिखट हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं बरोबर. मीठ याच्यातच टाकायचं म्हणजे जावळ्याला व्यवस्थित लागतं. आणि मग टाकायचं आपला मोहरा मस्त गावरंगी शिरा झाला. हा असा मस्त. आता याला 5 ते 10 मिनिट मस्त वाफू द्यायचं आणि मस्त जेवायला घ्यायचं. ते नका ठेवू ना बाबड्या यार जाईल ना वितळून काय बी येते काय ठेवायचं. त्याच्यावर झाकण हाय आपल्याकडे व्यवस्थित झाकण ठेवायचं असं शिजून ठेवायचं. चम्मच काढून ठेव ना बस. मस्त असा स्मेल काय झालं ठसका. आता पोळ्या करून घेते आणि तुम्हाला जेवताना सांगतो मी कशी टेस्ट झाली. बाय बाय. हा जर तुम्ही नवीन असाल तुम्ही माझं चॅनल बघितलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच नवीन नवीन छान रेसिपी तुमच्यासोबत घेऊन येईल. बाय बाय आणि फॉलो करा आमच्या नाशिकच्या फेमस कपडला. तर मंडळी आजच्या जेवणामध्ये आहे भात वरण
नंतर ही आहे याची भाजी, पान भाजी, याची रेसिपी मी यूट्यूबला टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि चपाती, ही भाजी स्किनसाठी खूप पौष्टिक आहे आणि शरीरासाठी पण। तर मंडळी या जेवायला। तर आता राहुलने पूर्ण ताटाची वाट लावून ठेवलेली आहे। मीठ कसं उचलता, असं व्यवस्थित उचलावं, व्यवस्थित खावं। सांगा ही भाजी खाऊन कशी लागते? एक नंबर खाल्ली ना। खाल्ली का? एकदम टेस्टी आहे। राहुलचं खाणं एकदम रांगडी आहे, विषय गंभीर आहे। कशी मग? एक नंबर। चला मंडळी या जेवायला।